शहर की ताज़ा खबरें देखने के लिए इन VCN न्यूज को YouTube पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। शहर का औलिया रोज शहर की साफ सफाई कर रहा है। संत गाड़गे महाराज की प्रेरणा से प्रेरित होकर वो ये काम कर रहा है। वैराग्य मूर्ति संत गाड़गे महाराज, इनके संदेश प्रेरित अवलिया चमन उर्फ रुपेश पंढरीनाथ लाजुरकर शहर में रोज साफ सफाई करते हुए जनता को गाड़गे महाराज के कार्य से अवगत कराते हैं। अवलिया चमन सुबह रोजाना 2 घंटे नाली, रोड, शहर और विभिन्न जगहों जाकर साफ सफाई करते हैं। इसी के साथ जनता को पेड़ लगाओ और पर्यावरण बचाओ, साथ ही बेटी बचाओ बेटी पढ़ाओ यह संदेश भी देते हैं। अवलिया चमन वरा नदी स्वच्छ करके उसका पुनर्वसन करने का काम भी करते नजर आते हैं। इस कार्य को करने के लिए उन्होंने अपना घर संसार छोड़कर जीवन समर्पित करने का मानस लिया है। अवलिया चमन ने हिंगनघाट शहर को स्वच्छ करने का प्रण लिया है, जिसकी प्रशंसा करते शहरवासी नजर आते हैं। गाडगे बाबा यांच्या कार्यापासून मी गेल्या 10 वर्षापासून प्रेरित झालो। ज्या दिवशी गाडगे बाबाची गाडी आणि गाडगे बाबाचे ड्रायव्हर हिंगणघाटमध्ये 98 डिसेंबर 1993 किंवा 95 काळामध्ये आले होते, त्यावेळेसपासून मी प्रेरित होऊन तर गाडगे बाबा यांच्या यात्रेमध्ये मग समाविष्ट झालो। मग तिथून प्रेरणा मिळाली, प्रेरणा मिळता मिळता मग स्वच्छता अभियान, झाडे लावा झाडे जगवा, बेटी बचाओ बेटी पढाओ, ह्या सगळ्या मग याच्यातून प्रेरणा मिळत गेल्या। आणि गाडगे बाबाची जी नाम समाधी आहे वना नदीच्या तीरावर, या समाधीने प्रेरणा देत गेली आणि कार्य चालू आहे। आज रविवार दिवस लॉकडाऊन आहे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनता कर्फ्यू असल्यामुळे घरातली संपूर्ण साफसफाई, रोडवरची सफाई असा आपला दिवस आज घालवत आहोत। मी गेल्या 3 वर्षापासून जिम्मेदारी सांभाळत आहो कार्याध्यक्षाची। कसा आहे, कोणताही कार्यक्रम करतेवेळी लोकसहभाग गरजेचा आहे आणि संपूर्ण टीम जी असते गाडगे बाबा यात्रा कमिटीची, ते सर्व त्यांच्या सहयोगाने आपण करत असतो।